नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकराज्य अकॅडमीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महत्त्वपूर्ण विषय डिस्कस करणार आहोत, जे की पोलीस भरती 2022. नुकतंच पावसाळी अधिवेशन पार पडत आलेलं आहे, पडलेलं आहे पार. आणि त्या पावसाळी अधिवेशनामध्ये आपले माननीय गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी एक घोषणा केलेली आहे, तात्काळ 7,000 पदांची भरती करून घ्यावी आणि 7,000 दुसऱ्या पदाची भरती काढण्यात यावी. म्हणजे साधारणपणे येणाऱ्या आगामी वर्षामध्ये तुम्हाला 14,000 पदे पोलीस भरतीमध्ये उपलब्ध होणार आहेत. 14,000 पदे पोलीस भरतीमध्ये उपलब्ध होणार आहेत. आता विषय असा आहे विद्यार्थी मित्रांनो, तुमचा विषय असा असेल ग्राउंड झाल्यानंतर किती दिवसात लेखी होईल, त्यानंतर पहिला विषय असा असेल, त्यानंतर दुसरा अपडेट असा असेल की सर एक्झाम डेट कधीपर्यंत येऊ शकते किंवा फॉर्म भरण्याची डेट कधीपर्यंत येऊ शकते, दुसरा विषय आहे. तिसरा विषय असा आहे सर ग्राउंड होतंय पण मार्क येत नाही, तिसरा विषय आहे. चौथा विषय असा आहे की विद्यार्थी आता परिपक्व आहेत पण ग्राउंडमध्ये कमी पडत आहेत, ग्राउंडचे डेमो करावेत का, या सर्व गोष्टीवर आपण आजच्या या सेशनमध्ये डिस्कस करणार आहोत. तर पहिला विषय घेऊ आपण. पहिला विषय असा आहे की ग्राउंड झाल्यानंतर किती दिवसात लेखी होते. तर मित्रांनो, ग्राउंड झाल्यानंतर आता समजा जर 25 ऑगस्टला तुमचं ग्राउंड झालं आणि ग्राउंड नंतर तुमचे आता जिल्हा जर छोटा असेल, एक 7 ते 8 हजार फॉर्म आलेले असतील, 7 ते 8 हजार लोकांचं 7 ते 8 दिवसामध्ये तुमचं ग्राउंड पूर्ण होतं. आता 25 ला जर एंड झालं तर 5 ते 6 दिवसानंतर लगेच लेखी असते, 5 ते 6 दिवसात लगेच लेखी असते. आणि लेखी परीक्षेसाठी मित्रांनो आपण ग्राउंड झाल्या झाल्या मनस्थितीमध्ये नसतो की आपला अभ्यास थोडासा जंबल होतो, बऱ्याच गोष्टी होतात, बऱ्याच प्रॉब्लेम येतात. त्यामुळे तुम्हाला जो काही करायचं आहे तो अभ्यास या शांततेच्या काळामध्ये भरतीपूर्व करायचा आहे. ग्राउंड झाल्यानंतर तुम्हाला अभ्यासाला वेळ भेटणार नाही. त्यानंतर विद्यार्थ्यांचे बरेच क्वेश्चन आहेत की समजा आता मराठी हा विषय आहे, गणित विषय आहे, बुद्धिमत्ता विषय आहे आणि आपला शेवटचा जीएस जीके विषय आहे, सामान्य ज्ञान म्हणतो आपण त्याला किंवा जीएस जीके म्हणलं तरी चालेल. आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, या विषयामध्ये तुम्हाला आता सध्या जर 10, 12, 15, 18, 20 असे मार्क भेटत असतील तर तुम्ही 10, 12, 15, 18 असे मार्क भेटत असतील तर हा 18 वाला विषय तुमचा बऱ्यापैकी चांगला झालेला आहे. आणि 10, 12 जे मार्क भेटत आहेत या विषयामध्ये तुम्हाला भरपूर मोठी मजल मारायची आहे. हे कॉमन मार्क आहेत मित्रांनो, सर्वांनाच भेटतात, कारण तुम्ही अंदाजे 5 गोल केलात तर तुम्हाला मार्क 10, 8 आणि 5 13, 13 2, 15 5, 1, 2, 3, 4, 5 55-60 दरम्यान तुम्हाला जर आता मार्क येत असतील ते सर्वच विद्यार्थ्यांना मिळत असतात. तुम्हाला वेगळी तयारी काय करावी लागणार आहे ते आपण इथं डिस्कस करू. तर मित्रांनो लक्षात घ्या, याच्यामध्ये तुम्हाला वेगळं काय करायचं. आता 50-60 मार्क मिळत आहेत बघा, आता सध्या मिळत आहेत मला 50-60 मार्क. सर्वात महत्वाचं तुम्ही 2018 पासूनचे सर्व प्रश्नपत्रिका सोडवायचे. 18 आणि 19 भरती झाली तर 18-19 सर्वात महत्वाचे प्रश्नपत्रिका तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत, प्रश्नपत्रिका. आणि तुम्ही प्रश्नपत्रिका सॉल्व्ह केल्यानंतर जो टॉपिक अवघड जातोय, त्या विषयाचं पुस्तक घेऊन वाचा. तुम्ही असं शॉर्टकट शोधू नका, पुस्तक घेऊन वाचायचंय. जे काही टॉपिक असं वहीच्या पेजवर काढायचं, समजा आता तुम्हाला एखाद्या 100 मार्काच्या पेपरमध्ये तुम्हाला याच्यातले 40 क्वेश्चन चुकत आहेत, तर 40 क्वेश्चन तुमचे कोणत्या विषयातले सर्वाधिक चुकलेत, कोणत्या विषयावर तुम्हाला काम करणं गरजेचं आहे आणि तुम्हाला व्यवस्थितरित्या स्टडी करणं गरजेचं आहे हे पाहणं गरजेचं आहे मित्रांनो. समजा तुम्हाला वयवारी जमत नाही, गुणोत्तर प्रमाण जमत नाही, शेकडेवारी जमत नाही, नफा तोटा जमत नाही, त्यातले 4-4, 5-5 उदाहरणे तुम्ही पुस्तकातून सोडवून घ्या. शॉर्टकट शोधू नका, प्रश्नपत्रिकेचाच अभ्यास करू नका. तर प्रश्नपत्रिकेचा यूज म्हणजे प्रश्नपत्रिकेमध्ये काय विचारले आणि मला कोणते टॉपिक करणं गरजेचं आहे आणि कोणत्या विषयामध्ये मला कमी कमी मार्क येत आहेत. नक्कीच मित्रांनो 8 दिवस जर असं तुम्ही करत गेलात प्रश्नपत्रिका सोडवायची,
टॉपिक जे चुकत आहेत ते परत आपल्याला व्यवस्थित सोडवायचे. रोज एक प्रश्नपत्रिका, 8 दिवसात 8 प्रश्नपत्रिका. तुम्हाला 9व्या प्रश्नपत्रिकामध्ये डायरेक्ट इथे 15 मार्क होतील, इथे तुम्हाला 12 ते 17 मार्क होतील, इथे तुमचे 20 मार्क होतील आणि इथे सुद्धा तुमचे 22 मार्कापर्यंत तुमची मजल जाणार आणि तुमचे मार्क वाढलेले असणार. 7 5 12 12 12 2 14 4 हाचेल 1 2 3 4 5 6 7 आणि मित्रांनो तुम्ही 74 म्हणजे डायरेक्ट तुम्ही 14 ते 15 मार्काची ग्रोथ करणार. फक्त 8 दिवस तुम्हाला हे करायचं आहे आणि 8 दिवसामध्ये जर तुम्ही हे करून जर आपण 74 पर्यंत जातोय, आता इथून पुढे सर मार्कच वाढत नाहीत. काही विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो, मला 74 76 80 मार्क येत आहेत, मला 90 हवे आहेत, मला 95 हवे आहेत, मला 98 हवे, त्या विद्यार्थ्यांसाठी काय करायचं आहे? तर मित्रांनो विविध मार्केटमध्ये GS चे पुस्तक आहेत. जी आता तुमचे विषय जसे तुमचे प्रश्न मार्क येतात जातील तसे प्रश्न तुमचे कमी चुकणार आहेत. लक्षात घ्या, कोणतेही प्रश्न कमी चुकतायत, कमीत कमी म्हणजे आता समजा तुमचे 15 क्वेश्चन चुकतायत, हे 15 क्वेश्चन माझे सतत कोणते प्रश्न चुकतायत याकडे लक्ष तुमचं असणं गरजेचं आहे. मग ते गणितातले 10 असतील किंवा 5 असतील, गणितातले 5 असतील, मराठीतले 2 4 असतील, त्यानंतर GS GK चे 5 असतील, तर तुम्हाला काय करणं गरजेचं आहे रे? तुम्हाला जे प्रश्न चुकतायत त्या प्रश्नावर परत एकदा आपल्याला ज्या चुका होत आहेत त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. मोकार तुम्ही फक्त लगेच मी MPSC ची पुस्तकं वाचू का, मी तुम्हाला MPSC च्या बुकमधून अभ्यास करू का, माझं कम्प्युटर चांगलं नाही कम्प्युटर करू का, करून घ्या. कम्प्युटर सारखा विषय विचारला जातो पण तुम्ही MPSC ची पुस्तकं वापरायची गरज नाही. MPSC ची पुस्तकं वापराल तर फसाल. लक्षात घ्या, आपलं टार्गेट काय आहे? पोलीस भरती होणे. त्यासाठी आपल्याला काय करायचंय? जे की जुनी पुस्तकं वाचायचे, समजा विद्याभारती सारखे असतील, विद्याभारती प्रकाशनचे असतील, त्यानंतर लुसेंट असेल हिंदीमध्ये, लुसेंटचं पुस्तक वाचा. म्हणजे तुमचं GS मध्ये एकही मार्क जाणार नाही लुसेंट सारखी पुस्तकं, त्यानंतर विद्याभारतीची पुस्तकं वाचलात तर त्यातून तुम्हाला प्रश्न जे की तुमचे चुकणारे आहेत, समजा आंतरराष्ट्रीय पातळीवर अफगाणिस्तानची राजधानी विचारलेली चुकली आपली, किंवा आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कुठे आहे ते चुकले, त्यानंतर तुम्हाला अमेरिकेची राजधानी विचारले ते चुकले, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष चुकले, तुमचे मेजर भाग चालू घडामोडी व्यवस्थित आहे का ते चेक करा. चालू घडामोडीमध्ये तुमचे मार्क जात आहेत का त्याच्यावर तुमचं काम करणं गरजेचं आहे. मग तेव्हा तुमचे 74 चे 10+ होणार गॅरंटी के साथ. आणि मित्रांनो हे 10 पुढले अजून परत वाढवायचे म्हटले तर तुम्हाला अजून जास्त मेहनत घ्यावी लागते. आणि तुम्ही 65 70 मार्क आले तरी बुरळून जाऊ नका, तुम्ही खऱ्या अर्थाने यशस्वी झालेले नाहीत. आणि किंवा 95 98 आले तरीही यशस्वी नाही. तुम्ही परीक्षेमध्ये काय करताय, परीक्षेमध्ये किती गुणाला तुम्ही महत्त्व देताय, एक एक गुण कसा कॅप्चर करताय, कोणते प्रश्न चुकतायत त्याच्यावर कशी भर देताय. आणि तुम्ही डेमो द्यायचे आहेत, कायम डेमो देत राहा, तुम्ही कायमस्वरूपी डेमो देत राहा. परीक्षेची डेमो असतील तुम्ही परीक्षेची एक भीती मरणार आहे, ग्राउंडची डेमो असतील ग्राउंडची भीती मरणार आहे. डेमो द्या, स्वतःला प्रूव्ह करा, स्वतःमध्ये थोडा थोडा बदल करा, येणाऱ्या परीक्षेमध्ये हमखास यश तुमचं असणार आहे. आता लोकराज्य अकॅडमीच्या माध्यमातून हे आम्ही विद्यार्थ्यांकडून आता जी काही मागची बॅच होती हे सर्व करून घेतोय. टॉपिकनुसार गणिताच्या तर टेस्ट चालू केल्या विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे तुम्हाला कोणताही टॉपिक येऊ द्या त्याच्यावरले जर 30 30 प्रश्न तुम्ही आत्ता सोडवून घेतले, 30 30 टाईप चे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न जर तुम्ही सोडवत राहिलात तर येणाऱ्या परीक्षेमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये भीती राहणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे टाईप वाईज शिकलेला असणार आहे, म्हणजे कुठलाही टाईप कसाही विचारला तर तुम्ही ते यश मिळवू शकणार आहात. मग आपली ही स्ट्रॅटेजी असली पाहिजे, मला 70 पडतायत तर 90 कसे होतील, 60 पडतायत तर 80 कसे होतील, 50 पडतायत तर 70 कसे होतील. म्हणजे तुमचे 20 20 मार्काची ग्रोथ करणं गरजेचं आहे आणि ही जलद ग्रोथ आपल्यात दिसते का हे पाहणं गरजेचं आहे मित्रांनो. म्हणजे नियोजनानुसार अभ्यास केला तर तुम्हाला तुमची म्हणजे व्हॅल्युएशन किंवा तुम्हाला एक तुमचं आखणी जमणार आहे की आपल्यामध्ये काहीतरी प्रगती होते. आपण नुसता अभ्यासच करतोय पण आपण टेस्ट देत नाही, मागील प्रश्नपत्रिका सोडवत नाही, याला उपयोग नाही. आता राहिला विषय मित्रांनो पोलीस भरती साधारणपणे कोणत्या महिन्यामध्ये होईल, तर विषय असा आहे दिवाळी अगोदर ॲड येईल आणि विद्यार्थी मित्रांनो दिवाळी नंतर ग्राउंडला चालू होईल हे गॅरंटी के साथ आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर या 3 महिन्यामध्ये भरती प्रक्रिया चालू करणं बंधनकारक केलेलं आहे आणि या 3 महिन्यातच एक्झाम होणार आहे. ऑगस्ट संपलेलाच आहे जवळपास,
सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर त्यासाठी तुमच्याकडे 3 महिन्यासाठी सुद्धा तुम्ही आपल्या लोकराज्य अकॅडमीच्या माध्यमातून बॅच जॉईन करू शकता. आपली थर्ड बॅच आहे मित्रांनो, या थर्ड बॅचमध्ये तुम्हाला व्यवस्थितरित्या सर्वात महत्त्वाचं परीक्षाभिमुख शिकवलं जाणार आहे. तुम्ही डेमोला सुद्धा येऊ शकता, डेमोसाठी आपल्या या संपर्क क्रमांकावर संपर्क साधा. आणि आपला जर पत्ता जर विचारलात, लोकराज्य अकॅडमी भोसरी पुणे टिंगरे पेट्रोल पंपाच्या समोर आळंदी रोड. आणि आपले गणिताचे अनेक व्हिडिओ टाकलेले आहेत, तुम्ही पाहून घ्या आणि तुम्हाला नक्कीच ते आवडतील आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला नियोजन जास्त करायचे, जे की अभ्यासापेक्षा ज्या विद्यार्थ्याकडे नियोजन जास्त असतं ते विद्यार्थी लवकर सक्सेस होत असतात. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा, कमेंटमध्ये कमेंट करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.